नार्वेकरांची एकनाथ शिंदे सोबतची बैठक आता संपलेली आहे, त्यामुळे नार्वेकरांना एकनाथ शिंदे यांना मनवण्यात यश आले का हे देखील पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला कळेल। मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू होती, जवळपास तासभर या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। आता एकनाथ शिंदे यांना मनवण्यात नार्वेकरांना यश आले की शिंदेंनी काही ऑफर नार्वेकरांकडे आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंकडे दिलेली आहे का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे तो शिंदे मान्य करणार का हे देखील आता बघावं लागणार आहे। एक महत्त्वाची घडामोड, शिवसेनेत राजकीय भूकंप झालाय, खरं तर राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झालाय। मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचा उजवा हात मानले जातात त्यांना या मोहिमेवरती पाठवण्यात आलं होतं सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण्यासाठी। उद्धव ठाकरेंनी काही प्रस्ताव ठेवलेले आहेत त्यामध्ये आणि एकनाथ शिंदे काही प्रस्ताव ठेवणार होते त्याबाबत या दोनही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे। आता कुणी कुणाचा प्रस्ताव मान्य केला, नाराजी दूर झाली की अजून वाढली आहे, शिंदे परत महाराष्ट्रात येणार का की सत्ता स्थापनेसाठी अजून एक पाऊल पुढे टाकणार याचा खुलासा पुढच्या काही काळामध्ये होणार आहे। मात्र सध्याची अपडेट ही की मागच्या तासाभरापासून मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या जी बैठक सुरू होती सूरतमध्ये ती संपली आहे। योगेश खरे यांचा प्रतिनिधी क्षणाक्षणाची अपडेट्स आपल्याला देत आहेत। योगेश, या बैठकीत नेमकं काय झालंय, काय अपडेट्स तुमच्याकडे? मिलिंद नार्वेकर फाटक यांच्यासोबतची बैठक जी आहे ती नुकतीच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संपलेली आहे। त्यांची बाहेर येण्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे, पोलिसांनी पुन्हा सुखरूप त्यांना बाहेर काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे। पण एकूणच त्या बैठकीमध्ये काय झालं या बाबतीतल्या अजून पूर्णपणे चर्चा समोर आलेली नाही। ज्या अर्थी बऱ्याच वेळ म्हणजे आता जवळजवळ अर्धा तासापासून ही बैठक सुरू होती, त्यामुळे जो काही निरोप किंवा जी काही चर्चा झालेली आहे त्या संबंधीचा निरोप मातोश्रीपर्यंत पोहोचवला जाईल, उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल असं पण झालं, असं पण होऊ शकतं की कदाचित फोनवर चर्चा झालेली असू शकते उद्धव ठाकरे यांच्याशी। मात्र एकूणच अजूनपर्यंत नेमकं काय घडलंय व शिंदे यांची भूमिका नेमकी काय आहे आणि त्यानंतर ते काय स्टँड घेणार आहेत, भाजपसोबत राहणार आहेत की नाही, किंवा भाजपसोबतचं जी काही गणित आहे ते कसं जोडून आणलं पाहिजे याबद्दलची अजून खुलासा सगळा व्हायचा आहे। कदाचित नार्वेकर बाहेर आल्यानंतर याबद्दलच्या मीटिंग बैठकीबाबत काय काय घडलं ते सांगतील तर माध्यमांना कळू शकेल। मात्र एकूणच बैठक हातात खेळत झालेली आहे, त्यांना शिंदे यांनी आपली जी नाराजी आहे ती त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि नार्वेकर आता त्यांचा जो निरोप आहे तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवतील आणि चर्चा करून नंतर पुन्हा एक बैठक होईल अशी शक्यता आहे। निश्चित योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे